उज्जनगरी न्यूजच्या माझा गाव माझी माणसे या सदरामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बार्शी तालुक्यातील निवृत्त शिक्षकांच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. आमचे पूज्यनगरीचे प्रतिनिधी सचिन गोटकर यांनी घेतलेली मुलाखत पहा. आपलं परिचय करून द्या. माझं नाव प्रभुलिंग विश्वनाथ पाचभाई. गाव? गाव वैराग. तालुका? जिल्हा? तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आपण कुठल्या शाळेवर होतो शिक्षक? वैरागच्या जिल्हा परिषद शाळेत. अजून शिक्षण तिथंच झालं सातवीपर्यंत. अजून सातवी नंतर मग पुन्हा काय नोकरीसाठी अर्ज केलता, शिक्षकाची नोकरी लागली. कुठंपर्यंत शिक्षक झाला तुम्ही? सुरुवातीला काही महिना दोन महिन्याच्या कोर्सच्या मुक्ती शिक्षक पाठवले जायचे, त्यांच्या जागेवर 51 साली केवला लागले. पुन्हा 1 ऑक्टोबर 1951 मध्ये तडवायला कोर्सच्या मुक्ती. नंतर 5-7-52 कंटिन्यू सुरुवात झाली. जिवरवाडीला टाकलं, करमाळा तालुका, जिल्हा सोलापूर. तिथनं जिवरला काही दिवस, तिथनं पुन्हा केडगाव, करमाळा तालुक्यात केडगाव म्हणून गाव आहे, तिथं 7 वर्ष होतो. तिथनं पुन्हा सुरडी, बार्शी तालुक्यातली सुरडी घ्यायची आहे, तिथं नेमणूक झाली. मग 62 ट्रेनिंगला निवड झाली. ट्रेनिंग 63 संपल्यानंतर सर्जापूरला, टापूरला 23 वर्ष नोकरी केली. 85 पदोन्नतीत लाडवळ्याला नेमणूक झाली आणि नंतर 90 तिथंच रिटायर झालो. किती पर्यंत वर्ग होता पहिले ते किती? पहिले ते किती पर्यंत वर्ग? लाडवळ्याला 7वीपर्यंत शाळा होती. तुम्ही जी मुलं बाकीच्या ठिकाणी 4वीपर्यंत शाळा होती. तुम्ही मुलांना शिकवत, ती मुलं काय झालेत आज? काही सरपंच आहेत, काही शिक्षक म्हणून झालेले आहेत, काही पुण्याला जगायला गेलेले आहेत. अजून सर कोण शेतात काम करत असतात? शेतकरी असतील. कोण बागात? शेतकरी, ग्रामीण भागातले बरेच लोक शेतकरी असतात. आपलं नाव सांगा. रामेश्वर बापूराव दहिटणकर. गाव? राहणार वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आपण कुठल्या शाळेत शिक्षक होता सर? मी प्रथम माळशिरस तालुका तांबीव येथे, परत त्यानंतर माझी बार्शी तालुक्यात बदली झाली 1990. पहिल्यांदा सासुर, त्यानंतर उंडेगाव आणि त्यानंतर सारजापूर येथे मी रिटायर झालो. किती पर्यंत वर्ग होता सर? माझ्याकडं तांब्याला पहिले ते 7वी होते, त्यानंतर इथं आल्यानंतर 1 ते 4 वर्ग होते. तुम्ही पूर्ण वर्गावर शिकवत होता? पूर्ण इशेवर. पूर्ण म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत होती की आम्ही पहिलेला वर्ग घेतला तो 4वीपर्यंत शेवटपर्यंत त्या शिक्षकांनी यायचा. अशा प्रकारचं शिक्षण होतं आमच्याकडे. तुम्ही जी मुलांना शिकवत होता ती मुलं आज काय झाले सर? ते मुलं, काही मुलं MD झालेत, काही MBBS झालेत, काही BMA झालेत, काही शिक्षक आहेत, काही शेतकरी आहेत, काही ड्रायव्हर आहेत, काही कंडक्टर आहेत, काही सोशल वर्कर आहेत. अजून काय सांगतो माहिती? मी संघटनेत खूप काम केलेलं आहे आणि संघटनेमुळेच मी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या संस्थेचा चेअरमन झाले होतो आणि त्या चेअरमन पदाच्या काळामध्ये सर्वांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. सगळ्यांचे चेक, अडीअडचणी, शिक्षकाचे चेक, सगळ्यांना चेक वगैरे आणून दिलेत आणि त्याच वेळेला आमचे ज्या बदल्या वगैरे व्हायच्या त्या बदल्या संघटनेच्या काळात आम्ही त्यावेळेला सोडवून घेतलेल्या होत्या आणि शिक्षकांचे सर्व प्रकारचे कार्य आम्ही करत होतो. त्याचबरोबर सोशल वर्करमध्ये सुद्धा काही लोकांना, विद्यार्थ्यांना बक्षिसं द्यायचे, त्यांना शिष्यवृत्ती द्यायच्या, कपडे द्यायचे, असे सुद्धा कामं आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे. नाव सांगा. सदानंद सूर्यकांत गोटकर, राहणार वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. सर आपले वडील शिक्षक होते का? रिटायर्ड शिक्षक त्यांच्या मयत झालेले आहे. कुठल्या गावी म्हणजे कुठं सर्व्हिस केली? सुरुवातीला त्यांनी शेतपुरामध्ये सर्व्हिस केली होती. पुन्हा मुंशी, पुन्हा सासुरे, दहिटणे. दहिटणे म्हणजे मुख्याध्यापक होऊन त्यांची पदावर रिटायर झालेले. आता ते गुरुजी तुमचे वडील जे होते शिक्षक, त्यांनी आता विद्यार्थ्यांना शिकवते, विद्यार्थी काय झालेत आता? कोण शिक्षक झाले असते? कोण शिक्षक, कोण वरी राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, काही जण शिवसेनेचे काही आहेत कार्यकर्ते, कोण शेतामध्ये काम, कोण शेतामध्ये काम करते. अजून काय सांगतो वडिलांविषयी थोडे आठवण म्हणून? काय त्यांनी एवढी सेवा केली? वडील त्यांनी प्रामाणिकपणे सेवा पूर्ण केलेली आहे. त्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे. त्यांचा प्रवास पूर्ण त्यांनी सायकलीवर केलेला आहे.
मुंशी आणि देखणे या ठिकाणी चिखलामध्ये म्हणजे त्यांनी सायकल पूर्ण खांद्यावर घेऊन त्यांनी पूर्ण प्रवास केलेला आहे. सायकलवर पूर्ण आयुष्य त्यांनी हे केलेलं आहे. नाव सांगा. सूर्यकांत, सूर्यकांत गोडकर, राहणार वैराग आपले. म्हणजे गुरुजी होते ते शिक्षक होते ना. शिक्षक. थोडीशी माहिती सांगा म्हणजे काय. म्हणजे पहिल्यांदा शेत पडलं होते, परत लग्न झाल्यानंतर त्याला मुंशी आला. मुंशी राहिला, परत मग सायकल प्रवास. सासूर आहे. सासूर आणि सोसायटी पूर होते. त्यांचे तुम्हाला काय वाटते बाबा आता मनात म्हणजे असं अभिमान होता गावातली. गावातल्या लोकांनी त्यांना जाऊन दिलं ना गावात, म्हणजे दुसऱ्या गावात बदली होऊन दिली. धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.